श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशोदा संस्था संचालक, परत एकदा तुमचे नाना फाउंडेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो। तर बघा, आज 12वीचा मराठीचा पेपर झाला आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत का नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचप्रमाणे पूर्ण उत्तरं कुठे भेटतील याचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। याआधी तुम्हाला फिजिक्सचे, त्याचप्रमाणे कॉमर्सचे, ओसीचे असतील काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहिजे असतील PDF स्वरूपात, तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला फटाफट जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, किंवा गुगलवर तुम्ही nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। तर बघा, आज मराठीचा पेपर झाला, याच्यात काही चुका आहेत का ते सांगतोय। याच्याआधी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय की हिंदीच्या पेपरात देखील काही चुका झाल्या होत्या। या ठिकाणी बघा, इथे प्रश्न क्रमांक तुम्हाला दिसत आहेत ना, 1, 2, 1, 2 असेच लिहिलेले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी पण तुम्हाला दिसत असेल 1, 1, 1, 1 असंच प्रश्न क्रमांक लिहिला आहे। त्यामुळे बऱ्याच मुलांनी प्रश्न क्रमांक आता कसे टाकलेले आहेत, मला बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारलेला, त्याबद्दल मी याचं तुम्हाला सांगतोय की याच्यात प्रश्न क्रमांक चुकीचे आहेत, परंतु बोर्डाकडून आणखीन अद्याप स्पष्टीकरण चुकीचं आलेलं नाही आहे की कुठल्याही प्रकारचे मार्क वगैरे भेटतील, फक्त प्रश्न क्रमांक चुकलेले आहेत, परंतु प्रश्न बरोबर आहेत। त्याचप्रमाणे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे, त्यामुळे आज तरी तसा काही आपल्याला कुठे अडचण दिसत नाही आहे प्रश्नपत्रिकेत। मी जी प्रश्नपत्रिका पाहिली, तर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी नक्की चॅनलशी कनेक्ट राहा आणि फिजिक्स आणि OC इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। फटाफट जॉईन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूयात नवीन अपडेटसोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।